गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर्जरा वेडेकर माझ्या झुलॉजी सर्जरा वेडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकरावी आणि बारावीचा जो काही बायोलॉजी विषयाचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशनविषयी माहिती जाणून घेतली होती तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो काही बारावी येता बारावीचा जो काही पहिला युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे सेक्श्युअल रिप्रोडक्शन इन लोवर अँड हायर प्लांट या चॅप्टरवर सध्या मी व्हिडिओ बनवत आहे तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोफिलीविषयी माहिती जाणून घेतली होती तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण एंटोमोफिलीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर एंटोमोफिली म्हणजे काय की एंटोमोफिली इट इज अ टाईप्स ऑफ अ क्रॉस पॉलिनेशन्स फेअर पॉलिनेशन इज ऑकर्स थ्रू म्हणजे हे जे काही पॉलिनेशन होण्यासाठी जे काही बायोलॉजिकल uh, एजंट जो या क्रॉस पॉलिनेशनमध्ये यूज होतो तर जे काही इन्सेक्टद्वारे जे काही क्रॉस पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो एन्टोमोफिली तर बघूया विद्यार्थी मित्रांनो एंटोमोफिली तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया विद्यार्थी मित्रांनो एंटोमोफिली म्हणजे काय तर बघा एन्टोमोमिन्स इन्सेक्ट तर बघा पॉलिनेशन थ्रू द एजन्सी ऑफ इन्सेक्ट नोन ॲज एंटोमोफिली तर, uh, तर जे जे काही पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन इन्सेक्टच्या माध्यमातून होतं त्याला आपण काय म्हणतो एंटोमोफिली आणि ज्या प्लांटवर हे जे काही पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो एंटोमोफिलस प्लांट सो देस प्लांट आर कॉल्ड ॲज सो एंटोमोफिली दे आर ऑकर्स ऑन दिस प्लांट नोन ॲज एंटोमोफिलस प्लांट बघा मित्र मित्रांनो तर जे काही कॉमन इन्सेक्ट आहेच विच ॲक्ट ॲज अ कॅरियर इन एटमोफिली तर काही कॉमन इन्सेक्ट आहेत त्यापैकी मॉथ असेल बटरफ्लाय असेल बिटल असेल फ्लाईज आणि बीज हनी बीज मेनली सो दीज आर दी कॅरियर ऑफ एन्टमोफिली म्हणजे यांच्याद्वारे काय होतं की हे जे काही क्रॉ जे काही क्रॉस पॉलिनेशन आहे ओके तर या इन्सेक्टद्वारे होतं तर दीज वॉज अ कॅरियर ऑफ पॉलिनेशन बघा बीज आर दी मोस्ट कॉमन एजंट्स नियरली सेवंटी फाय टू एटी पर्सेंट्स ऑफ टोटल इन्सेक्ट पॉलिनेशन इज अचीव बाय विथ द हेल्प ऑफ हनी बीज ज्या काही मधमाशा आहेत त्या मधमाशाच्या माध्यमातून पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जे काही टोटल इन्सेक्ट पॉलिनेशन आहे ते एकट्या हनी बीच्या माध्यमातून होत असतं बघा किती महत्त्वाचे आहेत हनी बी त्यामुळे हनीबी बीच्याद्वारे जे काही पॉलिनेशन होतं ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जे काही पॉलिनेशन आहे ते हनीबीच्या माध्यमातून होत असतं तर मग अँटोमोफिली होण्यासाठी जे काही प्लांटमध्ये काय फ्लोरल अॅडॅप्टेशन्स असले पाहिजे ते आपण बघूया ओके तर पहिला बघा अँटिमोफिलस फ्लावर्स आर लार्ज अँड अट्रॅक्टिव प्रेझेन्स ऑफ नेक्टर तर जे काही अँटिमोफिलस फ्लावर आहेत ते मोठे असले पाहिजे अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे अट्रॅक्टिव का असले पाहिजे कारण की जे काही इन्सेक्ट इन्सेक्ट ना अट्रॅक्ट त्यांनी केलं पाहिजे कारण अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतं की ते जे काही ग्रेन आहे ते त्यांच्या लेग्सला किंवा त्यांच्या पंखाला लागून त्यांचं पॉलिनेशन व्हायला हेल्पफुल कारण की ते अट्रॅक्ट केलं पाहिजे जर अट्रॅक्ट केलं तर तो जो काही इन्सेक्ट आहे तो त्या फ्लावरवर जाऊन बसेल आणि बसल्याच्यानंतर त्याचे जे काही पोलन ग्रेन आहेत त्याच्या लेग्सला लागतील ला, आणि तो परत उडून दुसऱ्या फ्लावरवर जाईल अशाद्वारे हे पॉलिनेशन होईल तर त्यामुळे एन्टोमेफिलस फ्लावरमध्ये हे साईजनी लार्ज असायला पाहिजे अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नेक्टर असायला पाहिजे ओके सो so, एडिबल पोलन पोलनग्रेन त्यामध्ये ग्रेन कसे असले पाहिजे एडिबल असले पाहिजे एडिबल असल्यामुळे काय होईल की तो जो काही इन्सेक्ट आहे तो तिथे जाईल ग्रेन हा स्टिकी अँड स्पायनी तर असे स्टिकी असले पाहिजे आणि स्पायनी असले पाहिजे ओके आ, स्वीट स्मेल त्याचा जो काही स्मेल आहे तो स्वीट असला पाहिजे कारण की त्यांना स्वीट असल्यामुळे काय होईल की ते जे काही समजा इन्सेक्ट आहे ते है परत परत त्या प्लांटवर हो येतील सो स्वीट स्मेल फ्लावर आर प्रोड्यूस इन कॉम्पॅक्ट ग्रुप नोन ॲज इनफ्लोरसन्स सो नाईट ब्लोमिंग फ्लावर्स आर व्हाईट जे काही नाईटला जे काही नाईट ब्लोमिंग फ्लावर्स आहेत ते टिपिकली व्हाईट कलरचे असलेले पाहिजे फॉर एक्झाम्पल सनफ्लावर सो सनफ्लावरमध्ये हे जे काही अँटोमोफिली बघायला मिळते सो फ्लावर आर विथ अट्रॅक्टिव्ह ब्राईट कलर प्लिझंट फ्रॅगनस अँड नेक्टर तर कसे जे काही फ्लावर आहे ते अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे का कारण की जे काही समजा इन्सेक्ट आहे ते इन्सेक्ट त्या फ्लावरकडं अट्रॅक्ट झाले पाहिजे आणि ज्यावेळेस ते अट्रॅक्ट होतील त्यावेळेस तसे पॉलिनेशन होईल ओके तर बघा हे जे काही समजा फ्लावर आहे दी, दी खूप कलरने बघा किती दिसायला खूप सुंदर आहेत का सुंदर असल्यामुळे काय होईल की जे काही समजा इन्सेक्ट आहे ते इन्सेक्ट त्या फ्लावरवर जाऊन बसतील त्यांना दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतील त्यांना काय त्यांना वाटलं इथं काहीतरी आपल्याला फूड मटेरियल मिळेल त्यामुळे त्या या फ्लावरवरती जाऊन बसतील बघा इन सम प्लांट ॲडिशनल मॉडिफिकेशन्स आर मेडअप ऑफ अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट फॉर एक्झाम्पल को, कोरोना इन पॅशन फ्लावर पेटिलॉइट ब्रॅक्ट इन बॉगेनव्हिलाय हे जे काही समजा प्लांट हे जे काही प्लांट आहे त्याच्यामध्ये जे काही फ्लावर आहे तर ते इट इज मेड फॉर अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट म्हणजे जे काही समजा इन्सेक्ट आहे त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी याच्यामध्ये काही स्पेसिक फीचर आहे सो पोलन पोलनग्रेन हॅव स्पायनी अँड रफ एक्झाईन तर पोलन पोलनग्रेन स्पायनी असली पाहिजे आणि त्यांची जी काही एक्झाईन जी लेअर आहे ती रफ असली पाहिजे कारण की त्यामुळे पॉलिनेशनला हेल्प होईल ओके स्टिग्मा okay? हा स्टिकी असला पाहिजे ओके फॉर एक्झाम्पल जास्मिन रोज सेस्ट्रम सलायबा आणि बॉगेनव्हिला दीज आर दी एक्झाम्पल फ्यू प्लांट डेव्हलप स्पेशल मेकॅनिझम टू फेवर दिस प्रोसेस काही तुमचा प्लांट आहे त्याच्यामध्ये काही अजून वेगळं मेकॅनिझम असू शकतं कशासाठी त्या इन्सेक्टना अट्रॅक्ट करण्यासाठी सो सलायवा दे हॅव डेव्हलप लेबर मेकॅनिझम इन इट्स फ्लावर सो इन सलायवा सो फ्लावर जो काही सलायवा जो काही प्लांट आहे त्याचे जे काही फ्लावर्स आहेत तर ते कशा प्रकारचे आहेत बघूया सो फ्लावर इज बाय सेक्शुअल अँड प्रोटोएनड्रस So, uh, सो जे फ्लावर आहेत ते बायसेक्शुअल असले पाहिजे ओके बायसेक्शुअल म्हणजे काय की जे काही दोन्ही मेल गमेटो फाईट आहे ते एकाच फ्लावरवर प्रेझेंट असले पाहिजे आणि प्रोटो ॲड्रेस असले पाहिजे ओके सो टू स्टेमन ऑफ फ्लावर हॅव लॉंग बाय डायव्हर्टिकेटेड कनेक्टिव्स सो अपर ब्रांचेस ऑफ कनेक्टिव्ह बियर्स फर्टाईल अँथरलोब अँड व्हाय लोअर हॅज स्टराईल अँथरलोब तो जो काही वरचा अँथरचा जो काही स्ट्रक्चर आहे सो so, जो काही अप्पर जो काही कनेक्टिव आहे तो फर्टाईल असला पाहिजे आणि क कस कस कसा असला पाहिजे की स्टराईल अँथर लोब असला पाहिजे अँड इन्सेक्ट फेअर एंटर इंटू द फ्लावर इट पुशिस द लोअर स्टरटाईल लोब ॲज द रिझल्ट द अप्पर फर्टाईल अँथर लोब बेंड्स डाऊन सो इट्स कम टू कॉन्टॅक्ट विथ बॅक साईड ऑफ इन्सेक्ट बॉडी अँड पोलन ग्रेन आर डस्टेड डेअर सो इन सम इन्सेक्ट फेअर विजिट अनदर फ्लावर विथ मॅच्युअर गायनोशियम सो द पोलन ग्रीन आर पिकअप बाय दी रिसेप्टिव्ह स्टिग्मा सच मेकॅनिझम आर कॉल्ड ॲज लेवर मेकॅनिझम तर या मेकॅनिझम ला काय म्हणतो असतो लेबर मेकॅनिझम ओके थँक्यू